हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारला किडनी घ्या, डोळे घ्या, आमच्या शरीराचे अवयव घ्या आणि आमचे बँकेचे कर्ज माफ करा असे पत्र लिहिले आणि ते मुंबईकडे निघाले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या एवढ्या मार्मिक भावना सरकारला कळत नाही का? शेतकऱ्यांच्या बेरोजगारांचा मुद्दा काँग्रेससाठी महत्वाचा आहे. सरकार जो आरक्षणाचा धुमाकूळ राज्यात चालवत आहे तो थांबवून शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने बोलावे असे नाना पटोले म्हणाले. आम्ही काँग्रेसकडून तुम्हाला वारंवार हे जे ओबीसी वर्सेस मराठा जे भांडण लावलं गेले हे सरकार प्रणित आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि तिथून हा वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारने हे करावं. पण आज आमच्या समोर दुष्काळ आहे. आपण पाहिलं की काल हिंगोली जिल्ह्याच्या काही शेतकऱ्यांनी सरकारला किडनी विकायची आहे, आम्हाला शरीराचे अवय विकायचे आहेत, आपण घ्या, आमच्याजवळ पैसे नाही, आता आमच्याजवळ विकायला काही राहिले नाही, आमची शेती सगळी उद्ध्वस्त झाली. ह्या एक मार्मिक भावना शेतकऱ्यांच्या कळत नसेल या सरकारला. आणि बेरोजगारांचे तेच हाल आहे, महागाईचा एक आभाळ पार झालेला आहे. हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा धुमाकूळ सरकार चालवत आहे तो तातडीने थांबवावा, त्याच्यातले न्याय द्यावे. पण हे प्रश्न आता बाजूला साधता कामा नाही. पहिले या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीनं बोलावं. काय आपण देणार, काय त्यांचं नियोजन आहे ते प्रामाणिकपणे, कारण अजूनपर्यंत 50,000 प्रोत्साहनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, मागच्या काळातल्या अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाही, आता दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारचं कुठलंही नियोजन नाही. म्हणजे हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. महागाई आमच्यासाठी, बेरोजगारी आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत आणि सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावं ही आमची भूमिका आहे. काँग्रेसची यांच्यावर काय भूमिका, छगन भुजबळांवर काय भूमिका, ज्या पद्धतीने आम्हाला त्याच्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही आहे, आमचा तो विषय पण नाही आहे. सरकारने जे आश्वासन मराठा समाजाला दिले, धनगर समाजाला दिले, ते कसे पूर्ण करायचे सरकारने ठरवायचं. कोणाच्या तोंडातला घास हिसकायचा नाही आणि त्यांना कसं न्याय देता येईल सरकारने ठरवायचं. ज्या घोषणा केल्या त्या घोषणेची पूर्तता सरकारने करावी, तो प्रश्न आमचा नाही आहे, तो सरकारचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारचेच मंत्री समजा एका समाजावर हे करत असेल आणि सरकार प्रायोजित हे सगळे कार्यक्रम करत असेल तर हे सगळे लोकांना कळत आहे. त्यामुळे मला कुठल्या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. हे भाजपप्रणित जे सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारचं हे पाप आहे. पण आमच्यासाठी जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न महत्वाचे आहे, गरिबांचे प्रश्न महत्वाचे, महागाई प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. तुम्ही काँग्रेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, ओबीसी चळवळीतून आलेले आहे, काँग्रेसची पक्षप्रमुख म्हणून तुमची इथली भाजप ओबीसींबद्दल भूमिकाच नाही आहे. सगळी मराठा आमदारांच्या दबावात, मराठा नेत्यांच्या दबावात सगळी भूमिका ही जरांगे पाटलांच्या बाजूनं प्रदेश काँग्रेसची आहे असंच गेल्या काही दिवसात दिसून येते. 62 विधानसभा मतदारसंघ विदर्भात आहे, 16 जागा तुम्हाला ओबीसी समाजाने दिलेल्या आहे, तुमची बाजूच ओबीसी समाजाच्या बाजून नाही. तुमचा गैरसमज होत आहे. काँग्रेसनी अभियान सुरू केलेलं आहे जातीनिहाय जनगणनेचा आणि या जातीनिहाय जनगणना उद्या आमची केंद्रात सरकार आली तर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर ओबीसीच्या आरक्षणामध्येही आम्ही वाढ करू, कारण की संख्या जास्त आहे. शेड्यूल कास्ट, आदिवासी, भटके विमुक्त जाती आणि ज्या काही समाज आज आरक्षणाच्या प्रतिष्ठेत आहे त्या सगळ्यांना जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष न्याय देणार ही भूमिका सातत्यानं आम्ही सांगितलेली आहे. त्याच्यात ओबीसीचं आरक्षण सुद्धा वाढवू आम्ही. आता त्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणावरही अन्याय न करता जातीनिहाय जनगणनेच्या आधारावर आर्थिक आणि शैक्षणिक जातीनिहाय जनगणना करून त्याच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे. आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आज आहे ते कमी आहे, त्यालाही आम्ही वाढवू. मराठा आरक्षणाचाही प्रश्न त्या मार्गातून सोडू आणि हे जेवढे आरक्षणाच्या प्रतिष्ठित जाती आहेत ज्या आर्थिक आणि शैक्षणिक मार्ग असतील त्या सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. आता किती वेळ ही गोष्ट आम्ही सांगितलं पाहिजे.